प्रशांत ठाकूरला कोंडीत पकडल्याचा जर त्यांचा दावा असेल तर आपण 2.5 वर्ष काय केलं याचंही उत्तर त्यांना द्यावं लागेल. आज महाविकास आघाडीमध्ये असलेले जे काँग्रेस पक्षवाले आहे त्यांना तुम्ही विचारा की शेका पक्षानं ज्या वेळेला सत्तेत होते आणि काँग्रेस विरोधात होती त्यावेळेला कशा पद्धतीनं भेदभाव केला विकास कामांच्या बाबतीमध्ये. अनेक महापालिका देशात आहे, त्याच्यापैकी एक अशी तुम्हाला नक्की सांगता येईल की ज्या ठिकाणी टक्केवारीचं राजकारण होत नाही आणि त्याचा मला भारतीय जनता पार्टीला आम्हाला अभिमान आहे. मी राजकीय क्षेत्रात आहे, राजकीय क्षेत्रात काम करत असताना ज्या वेळेला तुम्ही सत्तेच्या ठिकाणी असता त्यावेळेला तुमच्यावरती टीका होत राहते की तुम्ही सत्तेचा अमुक अमुक फायदा करून दिला नाही, तमुक फायदा करून दिला नाही. आपण आता पाहतोय की ज्या ठिकाणी सत्तेची स्थानं आहेत, राज्य सरकार असेल, महापालिका असेल, इकडे सिडको असेल, यांच्या माध्यमातून आपल्या पनवेलवासियांच्या पदरात जास्तीत जास्त काय पडेल याचा प्रयत्न आमदार म्हणून मी सातत्यानं करत राहिलोय. ज्यावेळेला महापालिकेमध्ये लोकांनी सत्ता दिली त्या महापालिकेच्या माध्यमातून यासाठी काम केलेलं आहे. ही महापालिका माझ्या मते अनेक महापालिका देशात आहे, त्याच्यापैकी एक अशी तुम्हाला नक्की सांगता येईल की ज्या ठिकाणी टक्केवारीचं राजकारण होत नाही आणि त्याचा मला भारतीय जनता पार्टीला आम्हाला अभिमान आहे. अर्थात या अशा पद्धतीनं टक्केवारीचं राजकारण करणारी मंडळी मग पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी कशी वावरतात, विकास कामांच्या बाबतीमध्ये कसा भेदभाव करतात याचं आज महाविकास आघाडीमध्ये असलेले जे काँग्रेस पक्षवाले आहे यांना तुम्ही विचारा व्यक्तिगतरित्या. सार्वजनिकरित्या ते मान्य नाही करायचे, पण त्यांना विचारा की शेका पक्षानं ज्या वेळेला सत्तेत होते आणि काँग्रेस विरोधात होती त्यावेळेला कशा पद्धतीनं भेदभाव केला विकास कामांच्या बाबतीमध्ये, तो आम्ही कधी होऊ दिलेला नाही. अगदी नावडे गाव जे माजी आमदारांचं आहे त्या गावामध्ये सुद्धा विकासकाम आणताना आम्ही कुठेही त्याच्यामध्ये अटकाव केलेला नाही, भेदभाव केलेला नाही. अनेक गावांच्या बाबतीमध्ये हे मी आपल्याला सांगू शकेन की ज्या ठिकाणी तुलनेनं मला किंवा आमच्या पक्षाला मतदान झालेलं नाही त्याही ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही कधी आडकाठी आणलेली नाही. पण गेल्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या रूपानं शेका पक्षसुद्धा सत्तेत होता आणि त्यावेळेला अजितदादा पवार राज्याचे अर्थमंत्री होते. 2.5 वर्षामध्ये त्यावेळेला या लोकांनी या बाबतीमध्ये काहीच पावलं उचलली नाही आणि उचलली असली तर त्यांना त्यावेळेला यश का लाभलं नाही याचं उत्तर त्यांनी द्यावं. प्रशांत ठाकूरला कोंडीत पकडल्याचा जर त्यांचा दावा असेल तर आपण 2.5 वर्ष काय केलं याचंही उत्तर त्यांना द्यावं लागेल. आणि मग मला खात्री आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून जे जे शक्य आहे ते लोकांना मिळून द्यायचा आमचा प्रयत्न आहे. मी 2 वर्षाची सूट म्हणू किंवा आणखीन काही वर्षाची सूट म्हणू, आज तरी राज्याच्या कायद्यात याची तरतूद नाही. राज्याच्या कायद्यात बदल करून करावा लागेल यासाठी विनंतीच करावी लागणार आहे. ती विनंती मी करेन, पण ज्या वेळेला अशी कधी विनंती केली जाते त्यावेळेला लोकानुनय असा शब्द आहे मराठी भाषेमध्ये, लोकांचा अनुनय करायचा यासाठी सरकार किंवा सरकारी यंत्रणा, महापालिका, प्रशासन गड्ड्यात गेलं तरी चालेल अशी भूमिका अनेक लोक ठेवतात. मग त्यांना टॅक्स माफी दिली मग आम्हाला द्या, अशा महाराष्ट्रात अन्य काही लोक तयार होऊ शकतात. याच्यावरती विचार करून सरकारला याचा निर्णय घ्यावा लागणार आहे आणि म्हणून या प्रक्रियेला वेळ लागत राहतो. माझ्यावरती व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप हे करण्याचा प्रयत्न हा आता महाविकास आघाडीची लोकं करत आहेत, पण मला निश्चितपणानं खात्री आहे की सर्वसामान्य जनता हे बदलणारं विकासाचं चित्र हे देखील पाहते, ते यांच्या या जाळ्यामध्ये अडकणार नाहीत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.